नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मित्र हो, स्वामींची सेवा करणे हे प्रत्येकाला जमत नाही। ज्या भक्तांना स्वामींनी स्वतः आपल्या सेवेत आणले आहे त्यांनाच ते जमते। स्वामी त्यांच्या भक्तांना स्वतः सेवेत आणतात। बघा मित्र हो, तुमच्यासोबत देखील असे झाले असेल। तुम्ही कधी स्वामींच्या सेवेत आलात हे तुम्हालाही समजले नसेल। ज्या लोकांच्या सोबत असे झाले आहे त्यांना सर्वांना स्वामींनी आपल्या सेवेत आणलेले आहे। तुमच्यासोबत देखील असे झाले असेल तर कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मित्र हो, तुम्ही कायम सकारात्मक विचार करत रहा। कधीही हे म्हणू नका की मी हे करू शकत नाही, कारण तुमच्याजवळ एक अलौकिक शक्ती आहे, ती म्हणजे विचार। विचार बदलले तर सर्व काही बदलू शकते, आणि तुम्ही ते सर्व काही करू शकता। उठा, जागे व्हा, आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी भेटत नाहीत। तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका। देवाने आपल्याला सर्वांनाच एक हिरा बनवून पाठवला आहे, पण जो जास्त घासला जाईल तो चमकणार आहे। म्हणून मित्र हो, कार्य करत रहा, फळ हे नक्की मिळणारच। देव म्हणतो, बाळा, मी तुला असं योग्य बनवलं आहे की तुझ्या पायावर तू उभा राहू शकतो, पण हे मात्र लक्षात ठेव की दुसऱ्यांचा पाय खेचून तू कधीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू नको। बाळा, आपल्यासोबत इतरांनाही आनंदी बघण्याचे ज्यांचे मन करते तोच या जीवनात आनंदी राहू शकतो। कधीही जीवनात कितीही मोठं संकट आले तरी चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण त्या एका क्षणाने तुम्हाला तुमचे पूर्ण आयुष्य हे दुसऱ्या मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकते। म्हणून विचार करून निर्णय घ्या। कदाचित प्रत्येक प्रयत्नात यश मिळणार नाही, पण प्रत्येक यशाचं कारण प्रयत्नच असते। पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही, आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही। म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे। देव म्हणतो, बाळा, तुला जे हवं आहे ते तुला मी देणारच आहे। तू कशाला काळजी करत आहेस? तू जे रोज माझ्याकडे मागत आहेस ते तुला लवकरच मिळणार आहे। तुझ्या आनंदाचे दिवस आता येणार आहेत। बाळा, तुझं नातं टिकवण्याचा प्रयत्न कर, कारण प्रत्येक नातं हे सुंदर असतं। नात्याच्या एकूण 5 पायऱ्या असतात, पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे। या 4 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत, परंतु सर्वात कठीण 5वी पायरी आहे, ती म्हणजे निभावणे। बाळा, समोरचा रागवला तर आपण त्याची समजूत काढावी, आपण पुढाकार घ्यावा, कारण आडमुठेपणाच्या लढाईत बऱ्याचदा अंतर पडते। माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे। जग खूप सुंदर आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे। बाळा, हे खूप कठीण आहे, मला माहीत आहे। आयुष्यातला सर्वात कठीण क्षण तो असतो जेव्हा आपलंच माणूस आपलं मन दुखावून विचारत असतो काय झालं, आणि तुम्हालाही हसत हसत सांगावे लागते की काही नाही, डोळ्यात काहीतरी गेलं आहे। मित्र हो, नुसते विचार केल्याने काही होणार नाही। तुम्हाला जे करायचे आहे त्यावर विश्वास ठेवून कार्य करा। आयुष्यात एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही, ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती। आपलं सगळं ठीक होणार आहे हा आत्मविश्वास बाळगूनच काम करत रहा। बघा, नक्की जीवनात यशस्वी व्हाल। मित्र हो, जीवनात हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राणपणाला लावा, आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जा। जीवनात उत्साह खूप महत्त्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळेच आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो। जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे,
मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना। बघा मित्र हो, आपण कायम दुसऱ्यांच्या यशाला मोठं मानत असतो। तो बघा कसा करत आहे, तो खूप हुशारच आहे, तो ते करू शकतो। पण मित्र हो, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात। न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं। जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल। मित्र हो, एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार प्रवृत्त करत असतात आणि या सकारात्मक विचारामुळेच तर आपल्या जीवनात उत्साह निर्माण होतो। या उत्साहाच्या बळावरच आपण एखादे अशक्य वाटणारे कार्यसुद्धा पूर्ण करतो। जीवनात उत्साह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाला कोणत्याच गोष्टीची भीती राहत नाही। तो त्या उत्साहाच्या जोरावर जीवनात खूप मोठी कामगिरी पूर्ण करतो। कारण एका दृष्टिकोनातून पाहिले असता माणसाचे जीवन हे आशा आकांक्षावर अवलंबून आहे। जीवनात आशा असणे खूप महत्त्वाचे आहे। कधीही हार न मानता समोर चालत राहणे म्हणजेच आयुष्य आहे। त्यासाठी आपल्याला जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे। आणि जो या नियमांचं पालन करत असतो, आयुष्य जगत असतो, त्याला जीवनात कमी प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो। आयुष्यात एका ठिकाणी कधीही अडकून न राहता नेहमी चालत राहावे। ज्याप्रमाणे पाणी एका ठिकाणाभरून दुसऱ्या ठिकाणी वाहत राहते, तेच पाणी जर का एका ठिकाणावर थांबले तर त्या पाण्यात जीवजंतू निर्माण होऊन ते पाणी खराब होत असतं। म्हणून आपले कार्य करत राहा। कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका। प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते। काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात। फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, आपण ते करतच राहायचं। मित्र हो, नातं जपायला शिका। नात्यांची दोरी ही नाजूक असते। डोळ्यातील भाव ही हृदयाची भाषा असते। जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती आणि प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट हे बाबांकडे असते। मित्र हो, आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका, दुसऱ्यासाठी जगा। दुसऱ्यासाठी जगल्यावर आपले दुःख संपून जातील, यासाठी आपल्या काळजातील आई जपून ठेवा। जगातील अनमोल गोष्ट म्हणजे काय तर आपले आई वडील। त्यांच्या इतकं प्रेम करणारे दुसरे कोणीच नाही। तर बघा मित्र हो, तुम्हाला आजचे हे सुंदर विचार कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। सेवा करा आणि सेवेकरी व्हा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।